नाशिकहून आपल्याला फोन आलेला आहे. प्रफुल्ल आपल्याला प्रश्न विचारतात. प्रफुल्ल विचारा तुमचा प्रश्न. मी प्रफुल्ल प्रभुणे मालेगावहून बोलतोय. हा बोला. जे आपण जे गौरी आवाहन करतो, गौरी पूजन करतो आणि गौरी विसर्जनानंतर ते जे मुखवटे असतात, आमच्याकडे पितळी आहेत मुखवटे, बर, तर ते आपण देवघरात ठेवू शकतो का? हा बर. आणखीन काय प्रश्न? एवढाच आहे. बस एवढाच. हा, वास्तविक मध्ये गौरी पूजनानंतर आपल्याला ते मुखवटे नंतर कपाटामध्ये योग्य ठिकाणी ठेवून द्यायचे. रेग्युलर गौरी, ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीचं पूजन हे रेग्युलर मध्ये आपण म्हणजे आपले जे देवघर आहे त्याच्यामध्ये ते ठेवायचं नाहीये. त्याला शास्त्राने तेवढं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. आणि जर पूर्वापार तुमच्याकडे जी ती प्रथा असेल, काही ठिकाणी अशी पूर्वापार प्रथाही असते, पण नुसतंच मस्तक म्हणजे नुसतंच चेहरा किंवा मुखवटा हा पूजेसाठी ठेवला जात नाही, त्यामुळे तुम्ही तो ठेवू नका. सर, गणपतीची जेव्हा मूर्ती आणली जाते किंवा गौरीची मूर्ती आणली जाते, बऱ्याचदा हाताळताना ती दुभंगते, काही अवयव तुटतो, बऱ्याचदा ते जोडलेही जातात, पण ती लोकांच्या मनात एक शंका राहते की मग आता या मूर्तीची पूजा करायची का किंवा पुढे काय करायचं. अशा वेळेस बऱ्याच वेळा असं असतं की आणलेली मूर्ती ही शाडूची असते किंवा मातीची असते, त्यामुळे पूजा करताना एखादा हात तुटतो किंवा दुखावतो किंवा नुकसान होतं ते किंवा त्याच्या अंगावरती काही पडतं, तर अशा वेळेस तो अपशकून समजून आपण खरोखरीच दुःखी होतो आणि खरोखरीच ते चांगलं नसतं, कारण आपण किती निष्काळजी आहोत हे त्याचं गणित असतं. त्याच्यामुळे दुःख तर वाटणारं साहजिक आहे, परंतु अशा पद्धतीने जर देवतांचा अवयव दुभंगला असेल तर त्यासाठी मी आधीच सांगितलं तुम्हाला की एक सुपारी आपण जी मांडणार आहोत, ज्याला ही जी मूर्ती याला पार्थिव मूर्ती म्हणतात, जी सुशोभीकरणासाठी आणि एक छान दिसावी म्हणून, परंतु मूळ जी गणपती आपण पितळ्याचा किंवा चांदीचा असा भरीव किंवा सुपारीच्या माध्यमातून त्या गणपतीच्या बाजूला एका विड्याच्या पानावरती तांदळावरती स्थापन करून त्याची पूजा आपण करायची, त्याचबरोबर या पार्थिव शाडू मूर्तीचं पूजन करायचंय. पण जर अशा पद्धतीने दुभंगली मूर्ती, तर ती मूर्ती तत्काळ विसर्जन करायची आणि तुम्ही जी पूजन मूर्ती ठेवलेली आहे म्हणजे सुपारी किंवा चांदीची आणि पितळ्याची मूर्ती, त्याचं पूजन चालू ठेवायचं विसर्जनापर्यंत. मात्र विसर्जनाच्या दिवशी त्याला फक्त त्या छोट्या मूर्तीला हलवायचं, तिला पाण्यात मात्र सोडायची नाही. परंतु दुभंगलेली मूर्ती ही कोणत्याही दिवशी दुभंगली की त्याच दिवशी संध्याकाळी किंवा त्याच दिवशी तासा दोन तासामध्ये ती विसर्जन करायची. सर, प्रेक्षकांना तुमचा कार्यक्रम म्हणजे अनेक समस्या असतात, त्यांना विचारायचं असतं. गणेश, आज गणेश मूर्तीचं आगमन होणार आहे उद्या, आणि अनेकांना समस्या असतात, नोकरी मिळत नाही, सांसारिक सुख झालं, काही नवीन गोष्टी करायच्या असतात, म्हणजे लग्न जमत नाही. आता सुद्धा बघशील तर फोन एवढे येतात तर ते सगळे विवाहाच्यासाठी असतात. मला कळलं तुला काय म्हणायचं एकंदरीत या वेगवेगळ्यांसाठी आपल्याला या एकूणच काय मार्गदर्शन मुळामध्ये वेगवेगळ्या काष्ठांच्या गणपतीचं पूजन हे खूप सारं माहीत नाहीये लोकांना. गणपतीचे असंख्य प्रकार आहेत, म्हणजे तंत्र गणपतीपासून, नग्न गणपतीपासून, स्त्रीरूप गणपतीपासून. माझ्या फेसबुकवरती मी वेगवेगळ्या पोस्ट टाकतो, तुम्ही वाचल्या ना तर तुमच्या लक्षात येईल. गणपतीचे असंख्य रूप आहेत. मुळामध्ये उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, त्यातही उजवी सोंडवर, उजवी सोंड खाली, डावी सोंडवर, डावी सोंड खाली, असे असंख्य अष्टविनायक आहेत. वेगवेगळ्या गणपतीची रूपं आहेत. मग दक्षिण भारतामध्ये गेलं तर उच्छिष्ट गणपती आहे. मुळामध्ये जर तुम्हाला कर्जबाजारी पण येत असेल तर उच्छिष्ट गणपती व्रताचं आचरण केलं, तुम्ही उच्छिष्ट गणपती व्रताचं पुस्तक जर कुठं मिळालं किंवा ऋणमुक्ती मंगल स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरतं तुम्हाला ऋणातून मुक्त होण्यासाठी. ज्यांचे विवाह जमत नाहीत अशा मुलींनी किंवा मुलांनी हळदीचा गणपती बनवायचा. हळद आपली ओली करायची आणि हळदीचा एक छोटासा गणपती, म्हणजे काय अगदी आपण मार्केटमध्ये बघतो तसा सुंदर गणपती होणार नाही, तुमच्याच्याने जसा काही गणपती होईल किंवा नुसता गोळा केला सुपारीसारखा तरी सुद्धा चालेल. आणि त्या हळदीच्या गणपतीचं पूजन करायचंय, याला हरिद्रा गणपती व्रत असंही म्हटलं जातं. तुम्ही हळदीच्या गणपतीचं पूजन करून तुमच्या विवाहासाठी कामना करायची, 21 दिवसाचं हे पूजन केल्यानंतर तो जो हळदीचा गणपती आहे तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. कामधंद्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल किंवा नोकरीमध्ये अस्थिरता आहे तर दररोज गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणू शकता. याशिवाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं व्रत असतं. अनंताचा एक दोरा असतो, तो जर सापडला तर केला जातो, परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी शक्य होत नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढं गणपतीबाबत जमेल तेवढं तुम्ही करा. याशिवाय आरोग्यासाठी दुर्वांकुराचं महत्व खूप आहे, त्यामुळे गणपतीला वाहिलेला दुर्वा या विसर्जन न करता ते तुम्ही सावलीत साठवून ठेवल्या आणि त्याचं चूर्ण करून मधाबरोबर जर घेतलं तर त्याचेही फायदे होतात. अर्थात ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेऊन करा, कारण मी डॉक्टर नाही, हे जे मी वाचलंय ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे असे विविध उपाय, मग नोकरी असेल, सांसारिक सुखासाठी सुद्धा रिद्धी सिद्धी गणेशाचं पूजन सांगितलेलं आहे. याशिवाय तुम्हाला आजारपणासाठी, विवाहासाठी असे विविध उपाय तुम्ही गणपतीच्या माध्यमातून करू शकता. आता बरीच मंडळी गणपती बसल्यानंतर द्वारस्थ गणेशाचं पूजन पण करतात, तर ते चुकीचं आहे. मुख्य दरवाजावर जो गणपती आहे त्याला तुम्ही पूजा करायची नाहीये. द्वारस्थ गणपतीचं पूजन हे गणपतीच्या दिवसात करायचं नाहीये, ते फक्त गृहप्रवेशाच्या दिवशी करतो. एरवी मात्र आपण
घरातल्या गणपतीचंच पूजन करायचं आहे आता गणपतीच्या काळात. बऱ्याच ठिकाणी असा एक प्रघात आहे की तुमची जर कामं होत नसतील तर त्या बाहेरच्या गणपतीला फूल व्हायचं आणि ते वाहिलेलं फूल बरोबर घेऊन जायचं, पण तसंही करायचं नाहीये, ती पण पद्धत चुकीची. त्यामुळे अशा खूप सारे प्रघात आणि चुकीच्या गोष्टी उपायांच्या माध्यमातून लोकांपर्यंत येतात, परंतु चुकीचे उपाय करू नका. या व्यतिरिक्त तृप्ती तुला सांगतो, आपल्याला विद्या आणि गणपतीचा विशेष असा संबंध आहे. आता त्यासाठी हे एक आपण बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. आता हे स्फटिकाचं झाड आहे आणि हा जो पन्ना किंवा पाचू नावाचा जो दगड असतो, ग्रीन ऑनेक्स नावाचा पत्थर, तो या ठिकाणी हा आहे. याच्यामध्ये सुद्धा हे जे आहेत ना, याला आपण म्हणतो की किती येते, तर 200, 500, 1000 अशा पद्धतीचे याला दाणे असं म्हणतात. तर ते दाणे त्याच्यामध्ये तू बघशील की हा जो रुद्राक्ष आहे याला गणपती रुद्राक्ष असं म्हटलं जात, आणि त्याला जर बघशील तर तो शिक सोंड दिसेल बघ, गणेश रुद्राक्ष. जी मुलं अभ्यास करताना ज्यांच्या लक्षात राहत नाही अशा मुलांच्या टेबलावरती तुम्ही हा गणपती ठेवू शकता, याचं पूजन करायची काही गरज नाही. गणपतीच्या कालावधीमध्ये तुम्ही घरामध्ये गजकडी सुद्धा लावू शकता. मी ते गजकडी आहे पहा, मुख्य दरवाज्यावरती तुम्ही गजकडी लावू शकता. वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळ्या कड्या असतात, त्या पद्धतीने गजकडी तुम्ही लावू शकता. या ठिकाणी खाली जी निळी पट्टी येते ना, त्या निळ्या पट्टीवरती माझे सगळे फोन नंबर वगैरे आहेत, वेबसाईटचा पत्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या वस्तू बघायला येतील. खरं तर या गोष्टी मी विक्रीसाठी दाखवण्यासाठी तुम्हाला का म्हणजे नाही आहेत विक्रीसाठी, ह्या दाखवण्यासाठी आहेत. याची अधिक माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल. ही दुर्जी आहे, सिंगल दुर्जी आणि डबल दुर्जी अशा पद्धतीची दुर्जी आपल्याला पाहायला मिळेल. खूप साऱ्या वस्तू आहेत, पण मी काही मार्केटिंगला आलो नाही, तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यावी यासाठी आलो आहे, त्यामुळे तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून या बघू शकता.